वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 पूर्वरंगात मी आशुतोष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पूर्वरंगाचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर या सोहळ्याबद्दलची तुमच्या मनातली जी काही एक आतुरता आहे ती आणखीन वाढली असणार आहे. आम्हाला माहिती आहे या सोहळ्याची तयारी सुद्धा खूप जोरात चालली आहे. एवढा मोठा सोहळा तुमच्या समोर सादर करायचा म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तो चांगला व्हायलाच पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. मान्यवर कलाकार तंत्रज्ञ गुणीजनांचा सत्कार सन्मान आणि एकापेक्षा एक कडक परफॉर्मन्सेस अ कंप्लीट एंटरटेनमेंट पॅकेज फॉर युअर फॅमिली. ऐकायला मस्त वाटते ना, पाहायला किती धमाल येईल. वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 स्पर्धेत यंदा 35 व्यावसायिक नाटकं सादर झाली. पाहूयात त्यांची नामांकनं आणि ऐकूयात नॉमिनीची मतं. वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 व्यावसायिक नाटकासाठी नामांकन. सर्वोत्कृष्ट वेशभूषा सुप्रिया विनोद व्हाइट लिली आणि नाइट रायडर. तुझं सर्टिफिकेट प्रदीप मुळे ज्याचा शेवट गोल. महेश शेरला प्यार किया तो डरना क्या. या वर्षीच्या झी गौरव सोहळ्यामध्ये मला सेट साठी 2 आणि कॉस्ट्युम साठी 1 नॉमिनेशन आहे. आनंद किती आनंद झालाय सांगणं कठीण आहे खरं म्हणजे, कारण 3-4 वर्षाच्या गॅप नंतर मी यावर्षी पुन्हा कम बॅक म्हणतात तसं आलो होतो आणि इतक्या प्रमाणात नॉमिनेशन मिळतील असं वाटलं नव्हतं. पण दरवर्षीप्रमाणेच यावर्षी नॉमिनेशन मिळालेली आहेत. अवॉर्डही मिळेल अशी आशा आहे आणि आनंद त्यामुळे आणखीनच वाढेल. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत अशोक पत्की बहुरूपी. चंद्रकांत कोळी सुभाष खरोटे संगीत घालीन लोटांगण. दत्ता थिटे झिम पोरी झिम. सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रदीप मुळे व्हाईट लिली आणि नाईट रायडर. आवडणं आणि लग्न करणं या दोन वेगळ्या गोष्टी नाही का. प्रदीप मुळे टाइम पास. समुद्र किनारी मस्त चिकडे जोडपं बसलाय त्यांच्या समोर गस्त घाला. अंकुश कांबळी बाजीराव मस्त मी. आज आपल्याला एकदम आय लव यू झालंय. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना शीतल तळपदे नितेश पाताडे ज्ञानोबा माझा. रवी करमरकर प्यार किया तो डरना क्या. गिरीश जोशी व्हाईट लिली आणि नाईट रायडर. व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या प्रकाश योजनेसाठी नॉमिनेशन मिळालं असं कळल्यानंतर अतिशय आनंद झाला. कारण खरं म्हणजे तशी माझी आयडेंटिटी लेखक दिग्दर्शक म्हणून जास्त आहे, पण प्रकाश योजना ही मी माझ्या नाटकांच्या बऱ्याच वेळेला करत असतो, कधी कधी वेगळ्या नाटकांच्याही करत असतो. ह्या नाटकाविषयी स्पेसिफिकली सांगायचं झालं व्हाईट लिली आणि नाईट रायडरसाठी, तर त्याचा विचार करताना प्रामुख्याने प्रकाश योजना करताना 2 गोष्टींचा विचार केला. एक तर त्याच्यामध्ये 2 स्पेसिफिक मूड आहेत, त्या 2 स्पेसिफिक मूड प्रमाणे म्हणजे त्याच्यामधलं जे चॅटिंगचं विश्व आहे त्या विश्वासाठी वेगळ्या पद्धतीची प्रकाश योजना आणि त्यांचं जे वास्तविक किंवा रिअलिस्टिक आयुष्य आहे त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची प्रकाश योजना, अशा पद्धतीने तो विचार केलेला होता. शिवाय ते करताना कसं होतं की आधी प्रायोगिकला ते नाटक होतं तेव्हा हौसेने आपण बरेच लाईट्स वगैरे वापरतो, बऱ्याच वेळेला कॉन्ट्रीब्युशन काढून किंवा सबसिडाईज पद्धतीने ते करत असतो. पण व्यावसायिक करायचं झाल्यानंतर एवढ्या पद्धतीची हेवी लाईटिंग व्यावसायिक निर्मात्याला परवडेल का नाही हा सुद्धा विचार होता. तर त्यामुळे त्याचं ऑप्टिमायझेशन करून रोज प्रयोग करताना परवडेल पण तरी सुद्धा वेगळी वाटेल अशा पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी हे नॉमिनेशन मिळालं याचा अतिशय आनंद होतोय. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री मौसमी तोंडवळकर आपलं ठेवा झाकून. शीतल कुलकर्णी झिम पोरी झिम. दागिने काढले बांगड्या पण काढलं साडी पण हीट करते. मानसी कुलकर्णी प्रेम नाम है मेरा प्रेम चोपरा. उद्या युद्ध सुरू झालं तर तुम्ही खूप बिझी होणार हो. मग मी एकटी काय करू. तर म्हणाला माझं असं मत आहे जगात सगळीकडे शांत.
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता मिलिंद वाघ निखारे माझी पब्लिसिटी एजन्सी आहे हो हो डंका पब्लिसिटी हरचंद्र कदम बाजीराव मस्तमी कमी कमी कमीच पितो अजून किती कमी पिणार माणूस हे पोरी हा काय माणूस नाही अर्धा अर्धा पेगच पितो विजय चव्हाण जळूबाई हळू तुम्हाला तिकडे जायला का कुठल्या अँगलने तुम्ही लिटिल चॅम्प वॉटर आहे बस इथं यावर्षी लग्न केलं ना पुढच्या वर्षी लिटिल चॅम्प घरात येईल आता स्पर्धेतली रंगत खरी वाढत चालली तुम्ही काही नामांकन पाहिलीत आणि नॉमिनीची मतही ऐकलीत आता खरी चुरशीची स्पर्धा सुरू झाली आहे पाहूयात या स्पर्धेत अजून कोण कोण येते सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार संजय नार्वेकर बाजीराव मस्तमी अरे भूकंपनाच्या बाथरूम आहे त्याला मी बुलेटचा इंजिन लावलेला आहे म्हणजे बाथरूम मध्ये जाताना कसा बुलेट वरून गेल्याचा फील येतो दगा 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 किशोरी आंबिये जळूबाई हळू मी या पोरांचं कॅरियर करणार आहे अगं मामा कॅरियर नाही गं नाही नाही बरोबर बोलते स्वतःचा गुड कॅरियर झालाय ना नंद किशोर चौगुले प्यार किया तो डरना क्या शिल्पकार आला तुला कसं कळलं अरे तो जेव्हा म्हाळामध्ये एंट्री मारणार असतो ना तेव्हा त्याचा वास आंधी येतो प्यार किया तो डरना क्या मधल्या माझ्या अकबर पाटलाच्या भूमिकेला विनोदी अभिनेत्याचं नामांकन मिळालं सी गौरव मध्ये त्याबद्दल अतिशय म्हणजे खूपच आत्मिक आनंद होतोय कारण माझी खूप इच्छा होती की म्हणजे बरीच वर्ष नाटक करतोय पण झी गौरवचं नॉमिनेशन व्हायला पाहिजे किमान नॉमिनेशन तरी म्हणजे बक्षीस मिळो न मिळो नॉमिनेशन झालं हे बक्षीस मिळाल्यासारखंच आहे आमच्यासाठी तर यावर्षी ते नॉमिनेशन झालं त्याबद्दल अत्यंत आनंद होतोय आणि खरंच खूप छान वाटतंय सर्वोत्कृष्ट लेखक शफाअत खान टाइम पास काय जिकडे पाऊस पडतो ना तिकडे असं धरायचा आणि जिकडे नाही पडत तिकडे नेऊन सोडायचा कृत्रिम पाऊस तो पाऊस धरायचा कसा रसिका जोशी मिलिंद फाटक व्हाईट लिली आणि नाईट रायडर मी कायम तुझ्या बरोबरच झोपायला हवं का म्हणजे नाही नाही तसं नाही विचारत मी पुरुषोत्तम बेर्डे गांधी विरुद्ध सावरकर ऑर्डर काढण्यासाठी आपण पर्यावरण मंत्र्यांची परवानगी घेतली होती का आम्हाला पर्यावरण मंत्र्यांच्या परवानगीची गरज नाही पोल्युशन कंट्रोल बोर्ड ही एक स्वतंत्र संस्था आहे जी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काम करते सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर टाइम पास एकदम बाजूला हॉस्पिटलच्या चक्का चक स्मशान बांधाय मरणाऱ्याची धावपळ नको रसिका जोशी व्हाईट लेली आणि नाईट रायडर पण ना त्यांच्यासारखाच आहेस त्यांच्याहूनही वाईट आहेस तू तुला जर का माझ्यात सेक्स एवढाच इंटरेस्ट होता ना तर सांगायचं तसं ओपनली सांगायचं निर्मिती सावंत ज्याचा शेवट गोड मी सरळ उठले आणि समोरच्या वैद्यूकडून जालीम विषारी मात्रा घेऊन आले पण मी इलाज सांगितलं नाही मला तुम्ही आधीच एक मात्रा घेऊन गेलात खूप छान वाटतंय की आज आमच्या व्हाईट लेली आणि नाईट रायडर या नाटकाला ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन्स मिळाली त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि एक सिन्सिअर एफर्ट आम्ही घेतला होता मी आणि मिलिंदनी मिळून एक नाटक लिहायचं तो डिरेक्ट करायचं आणि त्याचं ते परफॉर्म करायचं आणि जरा घाबरलो होतो आम्ही हे करत असताना की कसं जमेल आपल्याला तिन्ही बाजू सांभाळायला पण धाडस केलं आणि आज खूप सगळी नॉमिनेशन्स मिळाल्यामुळे खूप हुरूप वाढलंय की आपलं केलेलं काम लोकांना आवडतंय त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं मला वाटतं सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रशांत दामले बहुरूपी आम्ही बहुरूपी चार भिंतीतून बाहेर पडायचं खाली धरणीवरती आकाश आठही दिशा हिंडायचं गावात यायचं तोंड रंगवायचं सोंग आणायचं खेळ संपला की उलट पालखी पुढच्या गावाला मिलिंद फाटक व्हाईट लेली आणि नाईट रायडर तुझ्या पूर्वीच्या आयुष्यात काही वाईट अनुभव आले म्हणून तू सेक्स कम्पॅटेबिलिटीची अट घातलीस हो की नाही मग तसंच मलाही माझ्या आयुष्यात काही वाईट अनुभव आले असतील ना म्हणून मी डे टू डे कम्पॅटेबिलिटी चेक करण्याची अट घालतोय तर तू ती कानी मान्य करत आहेस भरत जाधव टाइम पास चला तर तुम्ही साधे सैनिक आहात मी काय साधा सैनिक नाही हो एवढी परड केली मी मेजर आहे मेजर अहो मग युद्धातल्या गमती जमती सांगा ना सर्वप्रथम मी झीचे आणि झीच्या नाटकांचं परीक्षण करणाऱ्या सर्व परीक्षकांचे आभार मानतो की
मी आणि रसिकांनी एक प्रयत्न केला की ज्याला या सर्व लोकांनी अतिशय भरभरून दाद दिली आणि आम्हाला आज झीच्या 11व्या वर्षात आमच्या नाटकाला 7 नॉमिनेशन्स मिळालेली आहेत. खूप आनंद होतोय कारण गेल्याच वर्षी झीचं जेव्हा 10वं वर्ष पूर्ण झालेलं होतं तेव्हा मला ह्या नाटकासाठीच प्रायोगिक अभिनेत्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला होता आणि आज झीच्या 11व्या वर्षात मला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक अभिनेता हे जिथे माझ्याबरोबर भरत जाधव, प्रशांत दामले असे अनेक दिग्गज कलाकार आहेत की ज्यांच्याबरोबर माझं आज नॉमिनेशन होतंय. एक ऍक्टर म्हणून या गोष्टीचा खूप आनंद होतोय कारण खूप वर्ष नाटकात कामं केल्यानंतर सिरियल्स झीच्या सिरियल्समधनं कामं केल्यानंतर एक सर्वोत्कृष्ट व्यावसायिक अभिनेता म्हणून नॉमिनेशन होणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि मला खरंच खूप अभिमान वाटतोय की आम्ही केलेल्या प्रयत्नाला हे इतकं चांगलं यश आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अरुण नलावडे निखारे. काय विशेष काय पेपरात? कोण जाणे, मी शेअरचे भाव बघत होतो. काय म्हणताय म्हणजे तुम्ही? मी शेअर ब्रोकर प्रियदर्शन जाधव. टाइम पास एकदा होणार होतं युद्ध. आम्ही वरून आदेश आला, आम्ही असं सगळं साफ सफाई करून ठेवलं, तोफा रणगाडे वगैरे, मग कळलं की बँक हॉलिडे. रसिका जोशी, मिलिंद फाटक, व्हाईट लेली आणि नाईट रायडर. हा प्रयत्न एक नुसता अभिनेता म्हणून नव्हता तर ह्या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन हे सुद्धा मी आणि रसिकांनी मिळून एकत्र केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा जवळजवळ मराठी रंगभूमीवरचा पहिला असा प्रयोग होता की ज्याच्यात दोन नट मिळून लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही बाजू एकत्र सांभाळतात आणि हे सांभाळताना खूप भीती होती की आपण तिन्ही जबाबदाऱ्या घेतोय आणि ह्या सगळ्या नाटकाचं जे काय होईल त्या सगळ्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. कारण एरवी दिग्दर्शक चुकला किंवा लेखकांनीच वाईट लिहिलं किंवा लेखकांनी खूप चांगलं लिहिलं होतं पण ऍक्टर्स कमी पडले अशी अनेक सबबी सांगता येतात नंतर जेव्हा प्राईज मिळत नाही तेव्हा. पण आज ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना आम्हाला ह्या सर्व लेव्हल्सवर सर्व नॉमिनेशन्स मिळालेली आहेत ज्याच्यामुळे खूप आनंद होत आहे. सर्वोत्कृष्ट नाटक व्हाईट लेली आणि नाईट रायडर, साई साक्षी, अनामिका. पण खरंच आपल्यात अजून तसं ठरलंय कुठे? नाही ठरलं म्हणजे आपण इथे यायचं, एकत्र झोपून बघायचं आणि जर का आपण एकमेकांना आवडलो तर मग लग्न करायचं, असंच कॉन्ट्रॅक्ट आहे ना आपलं. टाइम पास सुयो. काय मग कुठला पक्ष? कुठला पक्ष? आज आपला. कुठला? आज आपला. कुठला? आमच्या पक्षाचं नावच आहे हाच आपला. हाच आपला? हाच आपला. नाही हो, हात आपला असेल. निखारे वरद विनायक. आम्हाला कोण समजता कोण? आम्हाला काय गंमत वाटतंय का त्याला फासावरती द्यायला? असं कुठे म्हटलंय? मग तो पोरगा दोषी आहे की निर्दोषी एक तर सर्व साक्षी परमेश्वराशिवाय दुसरं कोणालाही नक्की सांगता यायचं नाही. बहुरूपी प्रशांत दामले फॅन फाउंडेशन. नका 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 जोर देऊ, नका जोर देऊ. अहो बुद्धीला पटलं तरी मनाला पटाय पाहिजे ना. हा डोस्कारी काळी ह्याच्या मध्ये ठेवल्या गेला परमेश्वरानं. गांधी विरुद्ध सावरकर, माऊली प्रोडक्शन. आता आमच्या पार्टीच्या ऑफिस मधला गांधीजींचा फोटो भी खटकतो का तुम्हाला? तुमच्या पार्टीच्याच नाही पाटील साहेब, सगळीच कडे सरकारी दप्तर, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, इथे सगळीकडे महात्मा गांधींच्या फोटोखाली काय चालतं ते मी तुम्हाला सांगायला हवं. वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 प्रायोगिक नाट्य विभागासाठी नामांकन. सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी, आनंद भोग मॉल. नितीन धंडुके, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन. सुशील इनामदार, द डेथ ऑफ अ कॉन्करर. अनिल रसाळ, आख्यान तुकाराम भाऊ. अमेय वाघ, गेली 21 वर्ष. नॉमिनेशन तुम्ही पाहिलेत, नॉमिनेटच्या प्रतिक्रिया ही ऐकल्यात. हे परीक्षण करणं ही एक फार मोठी प्रोसेस आहे. निवेदिता सराफ, विजय केंकरे आणि डॉक्टर शिरीष आठवले या मान्यवर परीक्षकांनी या नाटकांचं परीक्षण केलं. पाहूयात त्यांना काय वाटतंय. यावर्षी झी गौरव व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी 35 नाटकांच्या एंट्रीज होत्या आणि मी, विजय केंकरे आणि निवेदिता सराफ असे आम्ही तिघं परीक्षक होतो आणि आम्ही सर्व नाटकं पाहिली आणि प्रत्येक नाटक पाहिल्यानंतर आम्ही आमची इंटरॅक्शन व्हायची, प्रत्यक्ष व्हायची, कधी फोनवर व्हायची. त्याच्यानंतर आमच्या 2-3 मीटिंग झाल्या आणि मग फायनल मीटिंगमधून आम्ही रिझल्ट ठरवला. यावेळेला एक
मला असं आढळून आलं की गेल्या काही वर्षामध्ये एकंदरीतच विनोदी नाटकांची संख्या खूपच वाढली होती. ती यावर्षी थोडी आटोक्यात आली आणि वेगवेगळ्या विषयावरची, म्हणजे गंभीरच असं नाही पण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी अनेक नाटकं यावर्षी सादर झाली. हे एक. दुसरं मला एक ऑब्झर्वेशन सांगावं असं वाटतं की थोडासा सिरियलचा परिणाम नाटकावर व्हायला लागलाय, म्हणजे प्रेक्षक संख्येवर नव्हे तर काम करण्यावर. की सिरियलमध्ये ज्या प्रकारचं ऍक्टिंग केलं जातं तसं हल्ली थोडंसं नाटकात करायला लागलेत, ते थोडंसं खटकतं. अल्टिमेटली जज करणं, ज्युरी असणं म्हणजे काय, हे शेवटी कोणातरी एका व्यक्तीचं, असे आमची तीन इंडिव्हिज्युअल्स, आमच्या तिघांचे ओपिनियन्स आहेत. आता आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे त्या प्रोसेसकडे बघितलं, आम्ही सगळ्यांनी ती सगळी नाटकं बघितली, त्या बाबतीत आम्ही अतिशय क्लिअर होतो. म्हणजे काय तुमचे व्हॅल्यू, तुम्ही काय एक्सपेक्ट करता, की चांगलं नाटक त्यांनी तुम्हाला एंटरटेन पण केलं पाहिजे, कारण ही व्यावसायिक नाटकांची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे नुसतं काहीतरी सांगणारं किंवा काहीतरी असं भाष्य करणारच नाटक असावं वगैरे अशा काही आमच्या अजिबात अपेक्षा नव्हत्या. पण नाटकाची संहिता कशी असावी, की कशा रीतीने एक नाटक लिहिलं गेलं असलं पाहिजे, ह्याच्याकडे बघण्याचा आमचा जास्त कल होता. आणि प्रयोग, की त्यावेळचा त्या क्षणीचा प्रयोग कसा होतोय. आता कधी कधी असं असू शकतं की एखादा प्रयोग आम्ही बघत होतो तेव्हा कदाचित अप टू द मार्क झाला नसेल, बाकी कसे असतील, पण शेवटी नाटक हे तिकडे दृश्य स्वरूपात घडत असल्यामुळे असे प्रकार नाटकाच्या बाबतीत घडत असावेत असं मला वाटतं. आम्ही खूप प्रामाणिकपणे ह्या सगळ्या प्रोसेसकडे बघितलंय. आमचा तिघांचाही हा जो काही रिझल्ट आहे, म्हणजे त्याच्यातले नॉमिनीज चूज करताना सुद्धा अतिशय काटेकोरपणे आम्ही तिघांनी त्याच्यावरती खूप विचार केला. आता हे काही लोकांना आवडेल, काही लोकांना कदाचित आमचा रिझल्ट आवडणारही नाही, पण शेवटी हे आमचे ओपिनियन्स होते. वर्षभर धावपळ, दगदग, टेन्शन असलं ना की एका छोट्याशा ब्रेकची गरज असते, थोडं रिलॅक्स होणं आवश्यक असतं. म्हणूनच झी मराठीनं तिच्या परिवारासाठी, कलाकार, तंत्रज्ञ सगळ्यांसाठी एक गेट टुगेदर ठेवलंय. चला जाऊया तिथे. काय कसं वाटलं सगळ्यांना पाहून, सगळ्या कलाकारांना भेटून? सगळे आता एकदम छान मूड मध्ये आहेत, सगळे एकदम फ्रेश झालेले आहेत. त्यांच्या सोहळ्यामध्ये जे परफॉर्मन्सेस आहेत त्यासाठी त्यांना एक मस्त एनर्जी मिळाली. आपण त्यांच्या रिहर्सल्स पाहणारच आहोत, पण आज इथेच थांबूया. भेटूया वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 च्या पूर्वरंगात पुढच्या भागात पुढच्या रविवारी. तोपर्यंत पाहत राहा झी मराठी.